एकाच दिवशी दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींना अहमदनगर शहरातील तोफखाना पोलिसांनी जेरबंद करत त्यांनी चोरलेले सोनं जप्त केलंय. पाइपलाईन रोड येथील रहिवासी सुजाता आष्टेकर या घराकडून पाइपलाईन रोडकडे पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील 2.25 तोळे सोन्याचं गंठण किंमत 45,000 रुपये किमतीचे बळजबरीनं हिसकावून घेऊन चोरटे पळून गेले. याबाबत सुजाता आष्टेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. भुतकरवाडी येथील रहिवासी अंजली धोपडकर या सायंकाळच्या सुमारास महादेवाचं दर्शन घेऊन घरी जात असताना त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळे वजनाची सोन्याची चेन बळजबरीनं हिसकावून चोरटे पळून गेले. याबाबत धोपडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांच्या गोपनीय माहितीद्वारे तपास करत आरोपी परवेज मणियार याने हे दागिने चोरी केल्याचं निष्पन्न झाल्याने त्याला अटक करत त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने संबंधित चोरलेले सोन्याचे दागिने नाशिक येथील एका सोनाराला विकले असल्याचं त्यांना सांगितलं. तर त्यावरून तपासात सोनाराने आरोपीने चोरलेले 1,95,000 रुपये किमतीचे सोने पोलिसांनी सोनाराकडून जप्त केले. ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील आणि त्यांच्या पथकानं केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.